वाकडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी झाली. या निवडणुकीत भाजपच्या नीता जनार्दन पाटील यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच नीता पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायती सरपंच आनंद ढवळे, वाकडीच्या सरपंच कुंदा पवार, वाकडीचे माजी सरपंच नरेश पाटील, नामदेव जमदाडे, दुंद्रेचे माजी उपसरपंच रमेश पाटील, माजी उपसरपंच अरुण पाटील, मंगेश पाटील, रेणुका जमदाडे, देवतचे माजी सरपंच संदीप वाघमारे, काळूराम पाटील, दिनेश पाटील, पोलीस पाटील, कचरेशेठ पाटील, सदस्य प्रभावती खुटले, संतोष पाटील, गणेश खुटले, जनार्दन पाटील, नारायण पाटील, बाळू पाटील, धनंजय पाटील, कृष्णा जमदाडे, इसाक शेख, बाळू म्हात्रे, हिरामण पाटील, गोटीराम पाटील, प्रल्हाद खुटले, यशवंत खुटले, जनार्दन म्हात्रे, प्रकाश पाटील, पद्माकर म्हस्कर, गणेश पाटील, मधुकर पाटील, युवा नेते शुभा पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज खऱ्या अर्थानं वाकडी ग्रामपंचायतीमध्ये एक चांगली परंपरा आहे की आपला वेळ भरला की मग आपला राजीनामा द्यायचा आणि मग दुसऱ्याला संधी त्या ठिकाणी द्यायचं. आणि मग असं करत करत गेलो, मग त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे सर्वांना संधी मिळाल्यासारखी होते आणि म्हणून मागच्या उपसरपंचाने राजीनामा दिला आणि आज नीता पाटील मॅडम त्या ठिकाणी उपसरपंचपदी पडले बसलेले आहेत. मी त्यांना मनापासून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांना एकत्र घेऊन आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार जास्तीत जास्त कामं कशी येतील ती कामं करण्यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, माननीय सर्व आपल्या भागातील कार्यकर्ते संजय पाटील आहेत, इतर सर्व कार्यकर्ते या भागामध्ये आहेत, त्या सर्वांना एकत्र घेऊन त्यांचं आपलं काम जर इथं होत नसेल तर ऑफिसला या. ऑफिसमधून आपली जी काही कामं असतील, नरेश पाटील आपले आहेत धना पाटीलच्या भागामध्ये, आपले नेहमी या ठिकाणी येत असतात ऑफिसला आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल जास्तीत जास्त असं एक पण आज तुम्ही घ्या, म्हणजे शपथ घ्या. त्यांनी जास्तीत जास्त कामं आज वाकडी ग्रामपंचायत गावामध्ये करीन अशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला मी देतो.